कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मी तुझ्याशी जे वागली त्यासाठी खरंच सॉरी. सिच्युएशन माझ्या लक्षात आली आहे. मी असं नव्हतं रिॲक्ट करायला हवं होतं. ठीक आहे. अर्जुन, तू अजून नाराज आहेस. हे बघ, हवं तर मला बोल, पण असं नाराज नको ना राहूस. मी समजून घ्यायला हवं होतं. खरंच माफ कर मला. नाराज नाही मी आर्या. मला माहिती होतं की सिच्युएशन तू तुझ्या डोळ्यांनी बघशील ना तर तुला कळेल. फक्त बघ, काही गोष्टी तू आत्ताच लक्षात घे प्लीज. म्हणजे जसं की? जसं की मी तुला आधीच सांगितलं स्पष्टपणे, मला माझ्या आयुष्यात फक्त अमोल पाहिजे. फक्त अमोल, दुसरं कोणी नको. आप्पी आणि मी कामाच्या निमित्ताने जरी एकत्र येत असू ना तरी तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं नाही वागणार मी कधी. हो, ते कळतंय मला. आणि बघ, आप्पीच्या आणि माझ्या भेटण्याने तू अशी सतत नाराज होत राहिलीस ना तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल. मला फक्त आणि फक्त दडपण येत राहील, बाकी काय नाही होणार. त्यामुळे प्लीज तू या गोष्टी डोक्यातून काढून टाक. अर्जुन, तू असं प्लीज वगैरे नको ना बोलू. ऑलरेडी मला गिल्ट फील होत आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पूर्ण विश्वास. चल, काम आहेत भरपूर. हॅलो. हॅलो, यशा बापू बोलतोय आसगाववरनं. अरे यशा बापू, अरे किती दिवसांनी फोन केला. काय म्हणतो, कसा आहेस तू? मी बरा आहे. आणि छकुली कशी आहे? आमचं फोनवर बोलणं होत असतं बरं का? छकुली सुट्टीला येणार आहे, ती सांगते मला. आणि तुमचं मार्गदर्शन असल्यावर मी कशाला काळजी करतोय. काय म्हणतोस आणि? काय नाही, ते आसगावला ना उद्या आपल्या मंदिरात एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या तुम्ही दोघांनी आप्पी नं तू प्रमुख पाहुणे म्हणून यावं असं गावकऱ्यांची इच्छा आहे. उद्घाटन होय, याल ना दोघ बी, लय बरं वाटेल बघा. नाही. अरे यशा बापू, कामाचा व्याप वाढलाय आता, जरा लोड आहे. अरे बाबानू, तुम्ही दोघ आला तर गावातली सगळी लोक खुश होतील, लय बर वाटेल त्यांना. अरे गावात एवढा बदल करून तुम्ही गेला. अरे आता 7 वर्ष झालं तुम्ही गावाकडे फिरकलाच नाही, गावाची काय आठवण येते का नाही तुम्हाला? नाही नाही यशा बापू, असं काय नाही. पण व्याप एवढा आहे ना की. अरे नाही म्हणू नका, ऐका माझ. अरे गावात पहिल्यासारखं काय राहिलं नाही. अरे गावात भांडणं चालले, ती गावात पाणी पियाय नाही. तुम्ही आला असता तर आम्ही तुमच्याशी बोललो असतो, आमच्या अडचणी सांगितल्या असत्या. अरे तुम्ही गावाला नवं रूप दिलं होतं, आता तुम्ही नाही तर आमच्या अडचणी कोण समजून घेणार? अडचणी म्हणजे? ती असं जर फोनवर सांगता येत असतं तर मी सांगितलं असतं का नाही? तुम्ही समोर आला तर आमच्या काय अडचणी तुम्हाला दोघाला सांगता येतील, त्यामुळे तुम्ही दोघं या बर का. हॅलो हॅलो, अरे बोला की. ठेवलं वाट. ठीक आहे, उद्या येते मी आसगावला. येतो उद्या आसगावला. देव पावला. बर, उद्या लवकर या, वाट बघतोय. यशा मामा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.